ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भोजचे आदगुंडा पाटील कर्नाटक सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित। आत्मश्री कन्नड सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार प्रदान। भोज गावचे सुपुत्र व प्राथमिक कृषिपत्तीन सहकारी संघाचे चेअरमन आदगुंडा अर्क कीर्ती पाटील यांना बेंगळुरू येथील आत्मश्री कन्नड सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने कर्नाटक सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आदगुंडा पाटील हे लहानपणापासूनच वडील अर्ककीर्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाने धार्मिक सहकार सामाजिक कार्याकडे वळाले व यामध्ये हिरारीने सहभाग घेऊ लागले। विशेष म्हणजे भोजच्या प्राथमिक कृषिपत्तीन या नावाजलेल्या संघावर या अगोदर व सध्या चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळत आहेत, तर महंत महाराज व प्रथमाचार्य शांतीसागर तीर्थ निर्मितीत योगदान दिला आहे। पीकेपीएस व धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहेत, याचीच दखल घेऊन आत्मश्री कन्नड सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुणवंत मंजू एम ए यांच्यासह त्यांच्या सहकारी मंडळींनी हा पुरस्कार अबकारी मंत्री के गोपालय्या प्राध्यापक डॉक्टर दोड रंगेगौंडा यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर शांतीवीर महास्वामी आदिपीठ बेंगळुरू यांच्या दिव्य सानिध्यात प्रदान करून सन्मानित करण्यात आले। आदगुंडा पाटील यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे। महानकर न्यूज साठी भोजहून तानाजी बिरनाळे।